तर बारामतीमधील भाषणात तरी दृश्य आपण पाहतोय, राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. रायबरेली मधून अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि राहुल गांधींकडून अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. सोनिया गांधी देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत. राहुल गांधींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियंका गांधी, त्यासोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित असल्याचं दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रायबरेली मधून राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे. तर रायबरेलीतून काँग्रेसने राहुल गांधी यांना उमेदवारी दिली असून आता रायबरेलीतून राहुल गांधी यांनी आपला अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहत आहोत. राहुल गांधी रायबरेलीतून आपला अर्ज दाखल करताना अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, खरं तर हा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करतायत राहुल गांधी असं म्हणावं लागेल. हे दृश्य आपण पाहतोय उत्तर प्रदेशच्या रायबरेली मधली. त्यांनी उमेदवारी अर्ज हा दिलेला आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी या देखील आहेत. त्यावेळेला केरळमधल्या वायनाडमध्ये फॉर्म त्यांनी भरला होता, त्यावेळेला देखील त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं. पण पहिल्या टप्प्याचं ज्यावेळा मतदान सुरू होतं त्याच वेळेला भाजपनं जोरदार अशी टीका केली होती काँग्रेसवर की रायबरेली आणि अमेठी हे दोन्ही जे मतदारसंघ आहेत जे गांधी घराण्याचे समजले जात होते तिथं त्यांचा आता हक्क राहिलेला नाही. आणि त्यानंतर काँग्रेसमधल्या हालचाली वेगवान अशा झाल्या होत्या आणि रायबरेलीमधून अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता होती. मात्र आता रायबरेलीमधून त्यांची अधिकृत उमेदवारी जी आहे ती आज जाहीर झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय राहुल गांधी यांनी जो उमेदवारी अर्ज जो आहे तो आता दाखल केलेला आहे. त्यामुळं वायनाड सोबतच आता रायबरेली म्हणजे दोन्ही लोकसभा मतदारसंघामधून राहुल गांधी हे आता उमेदवार असणार आहेत. काँग्रेस पक्षानं हा निर्णय घेतला, मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत वक्तव्य देखील केलं होतं, त्यामुळे आता पाहावं लागेल जनता कौल कुणाला देते. प्रणिता, संदीप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात.